सावनेर तहसील अंतर्गत खापरखेड़ा थाना अंतर्गत हुई चोरी के मामले में पकड़े गए चार अपराधियों में से एक अपराधी को अमानुषता से मारपीट तो वही दूसरे के गुप्तांग के बाल पुलिस रिमांड में जलाए जाने की घटना उजागर होने से हड़कंप मच गया है। प्राप्त जानकारी के अनुसार खापरखेड़ा थाना अंतर्गत हुई चोरी की वारदात के आरोपी कुश संतोष सिन्हा उम्र 22 वर्ष, पवन संतोष सिन्हा उम्र 21 वर्ष, आकाश उर्फ अजय प्रकाश सिन्हा उम्र 27 वर्ष, तीनों निवासी ग्राम पोटा कॉलोनी निवासी सागर गणेश यादव उम्र 27 वर्ष निवासी सिल्लेवाड़ा, इन चारों अपराधियों को खापरखेड़ा पुलिस ने गिरफ्तार कर सावने न्यायालय में पेश कर 2 दिन की पुलिस रिमांड कस्टडी प्राप्त की। इन 2 दिवसीय पुलिस रिमांड में खापरखेड़ा थानेदार प्रवीण मुंडे और साथी सीपीआईओ ने इन अपराधियों में से कुश सिन्हा और सागर यादव को पूछताछ के दौरान थर्ड डिग्री देकर मारपीट की। इतने में उनका जी नहीं भरा तो इन दोनों अपराधियों को पुलिस लॉकअप से बाहर निकालकर थाना परिसर में ले जाकर फिर मारपीट की तथा अपराधी कुश सिन्हा के गुप्तांग के बाल को जलाए गए। वहीं 17 जून को चारों अपराधियों को सावनेर के सह दीवानी न्यायालय के न्यायाधीश कुलकर्णी के समक्ष पेश किया गया, जहां कुश व सागर ने अपने साथ किए गए अमानवीय कृत्य की जानकारी अपने वकील ज्योत्सना शिंदे को दी, जिस पर उन्होंने इस ओर न्यायाधीश का ध्यान आकर्षित कर ऐसे अमानवीय घटना की उच्च स्तरीय जांच व दोनों का मुलायजा कराने की मांग की, जिसे न्यायाधीश कुलकर्णी ने मान्य कर दोनों का मेडिकल करने हेतु प्राथमिक स्वास्थ्य प्रशिक्षण केंद्र सावनेर भेज दिया है, जहां न्यायाधीश के आदेश अनुसार उनका चेकअप कर न्यायाधीश को बंद लिफाफे में रिपोर्ट भेजी गई। अभियुक्तों के वकील ज्योत्सना शेंडे ने न्यायाधीश से इस विषय पर उचित जांच कर न्याय दिलाने की मांग की, ताकि अपराध सिद्ध होने से पहले या बाद में पुलिस अपराधियों के साथ इस प्रकार का अमानवीय कृत्य न कर पाए। अगर उन्होंने अपराध किया है तो उसे सजा कानूनी तौर पर हो, न कि अमानवीय तौर पर। हमारे स्थानीय संवाददाता से पीड़ित कुश सिन्हा के पिता संतोष सिन्हा ने बात करते हुए कहा कि माना कि मेरे बेटे ने चोरी की, लेकिन उसके गुप्तांग के बाल जलाना अमानवीय तरह से कस्टडी से बाहर निकालकर अमानवीय मारपीट करना किस कानून में लिखा है। इस मामले का जवाबदार थानेदार प्रवीण मुंडे, पीएसआई राजेश पी से तथा उनके सहयोगियों को शीघ्र निलंबित करने की मांग की है। तो घटना की सच्चाई फिलहाल न्यायाधीश के आगे लिफाफे में बंद है। लिफाफा खुलते ही सच्चाई सामने आकर इस अमानवीय कृत्य से पर्दा हटेगा। सूत्रों से प्राप्त जानकारी के अनुसार थानेदार प्रवीण मुंडे का कार्यकाल विवादों से घिरा होने की जानकारी है। समुद्रपुर थाने में भी इनकी इन्हीं हरकतों की वजह से इनका शिकायती तौर पर तबादला किया गया। खापरखेड़ा थाने में भी इनकी अनेक शिकायतें होने की जानकारी निकल कर आ रही है। ऐसी अमानवीय कृत्यों को अंजाम देने वाले थानेदार प्रवीण मुंडे पर क्या कार्रवाई होती है, इस ओर सभी की नजरें लगी हुई है। इस घटना पर हमारे स्थानीय संवाददाता ने थानेदार प्रवीण मुंडे का पक्ष जानने की कोशिश की। उनका फोन बजता रहा पर बात नहीं हो पाई। सर, हमारे लड़का ने चोरी के इंजाम में खापरखेड़ा पुलिस थाना गया था। वहाँ के जो दरोगा है, उसका नाम है मुंडे, वो बहुत गलत व्यवहार किया और मारा भी, पीटा भी, और वो मुकदार जो है उसको भी जला दिया। मैं आपसे निवेदन करता हूँ कि जो भी वहाँ का दरोगा है उसको सख्त से सख्त सजा देने की कृपा करें। उनका गुप्तान के बाल पूरे जला दिया है और उसका डॉक्टरी भी हुआ है, उसमें भी उसका रिपोर्ट आया। हमारे यही कहना है सर कि उसको जल्द से जल्द उसको ना तो डिसमिस किया जाए और नहीं तो उसको वहाँ से भगाए। अशी घटना झालेली आहे। दिनांक 15/6/2023 ला सावनेर फोर्ट विद्यमान कुलकर्णी साहेब यांच्या समोर एक माझा पक्षकार आहे कुश संतोष सिन्हा हा आला होता आणि त्याने मला सांगितलं की मॅडम माझ्या मला जो त्याचं नाव काय प्रवीण मुंडे जी ठाणेदार आहे खापरखेडा पोलीस स्टेशनचे, यांनी माझ्या प्रायव्हेट पार्टला आकपेटी लावली आणि आकपेटी लावून माझ्या प्रायव्हेट पार्ट जाळून टाकलं आणि आजूबाजूचा पण भाग जाळून टाकला आणि माझ्या त्या ठिकाणी फोड आलेला आहे आणि मला त्रास होतोय आणि मला बरं वाटत नाही आहे। तर मी या घटने म्हणजे ठीक आहे आपण जस साहेबांना सांगूय, तर मी जस साहेब जे कुलकर्णी साहेब आहे यांच्यासमोर जे सांगितलं गोष्ट तर कुलकर्णी साहेबांनी कॉग्निझन्स घेतलं आणि खूप संतोष सिन्हाला कोर्टाच्या आतमध्ये बोलवलं, कोर्टाच्या आतमध्ये बोलवलं तर सगळेजण आरोपी त्या कोर्टासमोर आले, त्यामुळे त्यामध्ये नंतर खूप संतोष सिन्हा त्या ठिकाणी कोर्टासमोर त्यांनी आपलं बयान दिलं, कुलकर्णी साहेबांनी त्यांचं बयान नोंद करून घेतलं आणि नंतर
प्रसाद यादव हा सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याला सुद्धा मारहाण झाली आहे. त्याला थाईजला मारलं, त्याला टोंगावर मारलं, त्याला गालाला मारलं आणि असं दोघांनी मिळून जज साहेबांसमोर पूर्ण स्टेटमेंट दिलं. जज साहेबांनी त्याचा कॉम्बिनेशन केला. नंतर जज साहेबांनी दोघांना नगर परिषद हॉस्पिटल आहे सरकारी दवाखान्यात त्या ठिकाणी पेश केलं आणि त्या दोघांचा इंजुरी रिपोर्ट मागवला. इंजुरी रिपोर्ट आता त्यांचा गोपनीय असतो आणि तो गोपनीय इंजुरी रिपोर्ट जज साहेबांनी पाहिला असेल आणि जज साहेब ते आता सीजेएम नागपूरला तो रिपोर्ट पूर्ण रेफर करतील आणि ती कंप्लेंट सुद्धा रेफर करतील आणि पुढे तो कॉग्निझन्स सीजेएम नागपूर घेतील. शर्मनाक घटना आहे आणि मी का बरं पोलीस स्टेशन आहे ठाणेदार त्यांच्या विरुद्ध का बरं कंप्लेंट केली शर्मनाक कारण मला ती योग्य नाही वाटलं. किती मोठं क्रिमिनल नसला तरी तो त्याला पूर्णपणे संरक्षण कायद्याच्या अंतर्गत मिळालं पाहिजे आणि पोलीस स्टेशनमध्ये तो मिळालंच पाहिजे. पोलिसांनी कधी त्यांच्यावर हात उतारू नये आणि किंवा त्यांना हत्याराने मारू नये किंवा बेटाला त्यांच्या दोघांवर बेल्टने सुद्धा मारहाण झालेली आहे. अशा कोणत्याही प्रकारची बेल्टने या पुढे कोणत्याही आरोपीला मारहाण झाली नाही पाहिजे. त्यामुळे मी या कॉग्निझन जज साहेबांना घ्यायला सांगितलेलं आहे आणि जज साहेबांनी कॉग्निझन घेतलं, त्यांची दक्षा पाहून घेतलेला आहे आणि जज साहेबांनी सुद्धा योग्य तो निर्णय घेतलेला आहे. की असं कोणत्याही छोट्याला छोटा गरीबातला गरीब सुद्धा आरोपी हा माणूस सुद्धा आहे आणि तो माणूस त्याच्यावर असं थर्ड डिग्री वापरता नाही आलं पाहिजे. म्हणून मी हा कॉग्निझन जज साहेबांना सांगितलं आणि त्यांनी जज साहेबांनी हा मोठ्या शब्दाचा गुन्हा आहे. यापुढे त्या दोघांनी राजेश पिसे आणि ते ठाणेदार खापरखेडा यांनी असं कोणत्याही प्रकारचा गुन्हा या भविष्यात करू नये. राजेश पिसेंनी म्हटलं होतं मला माझी 3 वर्षाची सर्व्हिस बाकी आहे. त्यामुळे ठीक आहे त्यांनी यापुढे कोणत्याही प्रकारचा गुन्हा करू नये आणि ठाणेदार ठाण्यामध्ये व्यवस्थित सगळ्या आरोपींची बांधणूक करावी अशा दृष्टीने हा एक कॉग्निझन झालेला आहे. माझ्यातर्फे हे म्हणजे एक प्रकारचं न्यायदान झालेलं आहे. मी असं NBC News के लिए संवाददाता किशोर ढूंढेले की रिपोर्ट.